दिवाळीच्या पदार्थांमध्ये जसं गोडाच्या पदार्थांना मानाचं स्थान आहे त्याचप्रमाणे खारे पदार्थांना देखील तेवढंच मानाचं स्थान आहे आज मी तुम्हाला शंकरपाळे बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा छानपैकी चाळून घेतलेला आहे आणि स्वच्छ करून घेतलेला आहे मैदा आपण आता दोन वाट्या मैदा घेतलेला आहे तो एका बाउलमध्ये टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे दि जिरं टाकताना डायरेक्ट न टाकता आपण हातावरती चोळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण जिरं टाकून घेणार आहोत आणि जिरं टाकल्यानंतर आपल्याला या मैद्यामध्ये ओवा देखील टाकून घ्यायचा आहे ओवा देखील अशाच पद्धतीने आपण हातावरती चोळून घ्यायचं आहे त्याने छानपैकी ओव्याचा आणि जिऱ्याचा जो स्वाद आहे तो त्या पदार्थाला लागतो आणि छानपैकी ओव्या ओवा आणि जिऱ्याचा स्वाद पदार्थाला लागल्यामुळे आपला पदार्थ छानपैकी रुचकर होतो आता आपण जिरं आणि ओवा टाकलेला आहे त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकून घेतल्यानंतर आपण एक लहानसा अगदी बारीक चमचा भरून त्यात बेकिंग पावडर टाकणार आहोत बेकिंग पावडर टाकून नक्की करून पहा शंकरपाळे खूप छान कुरकुरीत होतात चिन्नस टाकून झाल्यानंतर आपल्याला मैद्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत ते आणि एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा पाण्याने भिजवू मैदा भिजवू तेव्हा ते सर्व साहित्य एकजीव झालेलं असेल हे पहा मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता चार चमचे नॉर्मल टेम्परेचरवर असलेलं तेल टाकायचं आहे जर तुम्हाला तूप टाकायचं असेल तर तुम्ही गरम करून ते गार होऊ द्या आणि मग नंतर टाका कोमट तूप टाका आणि आता मी हे जे चार चमचे टाकून घेतलेलं तेल आहे ते मोहन म्हणून आपण त्यात टाकलेलं आहे आणि ते, ते मैद्याला पूर्ण लागेल अशा पद्धतीने आपण ते हलवून घेणार आहोत हे पहा छानपैकी अगदी आपल्या मैद्याला लावून घेत आहोत आपण आणि आपण टाकलेलं जे तेल आहे ते योग्य आहे किंवा नाही त्याचं प्रमाण हे समजण्यासाठी आपण काय करायचं आहे हे जे मिक्स केलेला जो मैदा आहे तो एका मुठीमध्ये दाबून बघायचा आहे जर दाबून बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं की त्या मैद्याचा छानपैकी असं गोळा तयार होतो आहे किंवा मुटकळं तयार होत आहे मग मुटकळं जर तयार होत असेल तर आपण टाकलेलं हे जे मोहन आहे त्याचं प्रमाण योग्य आहे मग टाकतानाच आपण व्यवस्थित मोहन टाकलेलं आहे असं समजायचं चा, आहे आणि छानपैकी पाणी टाकून आपण तो जो मैदा आहे तो छानपैकी घट्ट भिजवून घ्यायचा आहे एकदम पातळ असा भिजवायचं नाही आहे हे पहा पाणी थोडं 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 टाकायचं आहे एकदम पाणी टाकू नका कुठल्याही गोष्टीमध्ये पाणी टाकताना काळजी घ्या अगदी थोडं थोडं करून पाणी टाका आणि छानपैकी घट्ट असा गोळा आपल्याला मळून ठेवायचा आहे आणि गोळा मळून झाल्यानंतर पंधरा वीस मिनटासाठी आपण तो झाकून ठेवणार आहे म्हणजे मैदा छानपैकी मुरेल आणि मुरून झाल्यानंतर मग नंतर शंकरपाळी खूप छान सुंदर होतात पंधरा ते वीस मिनटं आपण मुरायला ठेवणार आहोत छानपैकी घट्ट असा गोळा आपण मळून घेतलेला आहे हे, हे पहा पा, छानपैकी पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपण हा मळून घेतलेला आहे आता पंधरा मिनटासाठी आपण हा झाकून ठेवणार आहोत आता पंधरा मिनटानंतर आपण तो लाटण्यासाठी घेणार आहोत सुरुवातीला आपण त्या गोळ्याचे चार समान भाग करून घेणार आहोत सारखे भाग केल्यानंतर एक एक गोळा घेऊन त्याला छानपैकी एकजीव करून पोळपटावर एकजीव करून आपण अगदी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत पातळ आपण यासाठी लाटायची आहे की आपल्याला कुरकुरीत शंकरपाळे हवे आहेत जर आपल्याला आपण जर पोळी ला जाड लाटली तर ते शंकरपाळे कुरकुरीत होणार नाही त्यासाठी तुम्हाला जर कुरकुरीत शंकरपाळे हवे असतील तर पातळ अशी पोळी लाटायची आहे आणि सुरीच्या साह्याने आपल्याला हवेत अशा आकाराचे शंकरपाळे लाटून घ्यायचे आहे तो मुलांच्या चार वाजेची जी छोटी छोटी भूक असते त्या भूकेमध्ये मुलं सतत काहीतरी च चटपट असं खावायला मागत असतात त्यामुळे चहाच्या वेळेस आपण हे शंकरपाळे इन्स्टंट आपण मुलांना करून देऊ शकतो आणि मुलांना देखील ते आवडतील कुरकुरीत होतात शंकर हे शंकरपाळे आपल्याला हवा असेल तसल्या आकारामध्ये आपण हे कापून घ्यायचे आहेत मी दोन प्रकारचे शंकरपाळे केलेले आहे एक लांब लांब शंकरपाळे केलेले आहे आणि एक नेहमी आपण करतो त्याप्रकारे चौकनी असे शंकरपाळे मी केलेले आहे त्यामुळे मी दोन प्रकारचे करून दाखवलेले आहे तुम्हाला आता हे करून झाल्यानंतर एका ताटलीमध्ये आपण छानपैकी वाऱ्यावरती हे ठेवायचे आहे आणि थोडेसे पाच ते दहा मिनटं वाऱ्यावरती सुकवल्यानंतर मग आपण हे तळायला घ्यायचे आहे हे पहा मी अगदी बारीक शंकरपाळेसुद्धा केलेले आहे आणि लांब स शंकरपाळेसुद्धा करून दाखवले आहेत हे पहा आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल एकदम गरमही नको आणि एकदम गारही नको मिडियम तेल हवं आहे आणि सुरुवातीला एक छोटासा कणकेचा गोळा टाकून बघायचा तेलामध्ये जर आपल्याला तो गोळा वर आलेला दिसला तर मग नंतर समजायचं आहे की आपलं तेल ग व्यवस्थित तापलेलं आहे आणि एक एक करून आपण केलेले शंकरपाळे त्यात टाकायचे आहे आणि छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण गुलाबी रंगावरती तळून घ्यायचे आहे अतिशय सुंदर लागतात चहाबरोबर खायला हे शंकरपाळे नक्की करून पहा आणि जर केले तर कसे झाले हे देखील मला कमेंट्समध्ये दे कळवा आणि मी हे जे वेगवेगळे शंकरपाळ्यांचे प्रकार तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला आवडले असतील तर नक्की रेसिपीला लाईक करा लाईक करायला कोणतंही शुल्क लागत नाही तुम्ही जर एक लाईक केलं तर ते लाईक आमच्यासाठी इन्स्पिरेशनल ठरतं आणि जर तुम्ही छान छान कमेंट्स आम्हाला केल्या तर त्या कमेंट्स वाचून आम्हाला हुरूप येतो आणि आम्ही नवीन जोमाने तुम्हाला नवीन पदार्थ करून दाखवण्यासाठी सज्ज होतो तेव्हा माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे सर्व जडला सबस्क्राईब करा आणि मला छान छान कमेंट करा तुम्हाला कोणती रेसिपी माझ्याकडून हवी आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता हे पहा आता आपण शंकरपाळे गरम तेलामध्ये तळून घेत आहोत अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होत नाही तोपर्यंत आपण तळायचे आहे आणि आपण हलवत राहायचे आहे सतत आणि अशा पद्धतीने तेल निथळून घ्यायचं आहे मी करून दाखवलेले हे खारे शंकरपाळ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जण माझी रेसिपी पूर्णपणे पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत अशांना माझी नम्र विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शंकरपाळे आपले बनवून तयार आहे मी आता तुम्हाला दाखवत आहे की कि किती कुरकुरीत झालेले आहे हे पहा अतिशय सुंदर खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत आपले शंकरपाळे रेसिपी नक्की ट्राय करा कशी झाली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझी ही जी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद दिवाळीला नक्की ही रेसिपी ट्राय करा